हेलो माय डियर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एजुकेशन। आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड केमिस्ट्री चॅप्टर नंबर 14, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री। याला आपण जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजेच GOC असं सुद्धा म्हणतो। तर बेसिकली तुम्हा सगळ्यांची आता युनिट टेस्ट किंवा सेमिस्टर एक्झाम असेल, तर त्याच्यामध्ये या चॅप्टरमधलं काय काय विचारलं जाऊ शकतं हे आज आपण बघणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा इथूनच ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला सुरुवात होते। तुम्हाला 11th आणि 12th दोन्ही स्टँडर्ड्समध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही हा चॅप्टर पूर्णतः स्किप न करता जर केला तर तुम्हाला याचे बेनिफिट नक्कीच 12th होणार आहे। पण त्यातल्या त्यातही जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि झालं की उद्या पूर्व परीक्षा आहे आणि आता काय करायचं, तर त्यासाठी फक्त मी तुम्हाला सांगते की हा कम्प्लीट चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे। कारण आता जर तुम्ही काही स्किप केलं तर पुढे तुम्हाला 12th नक्की त्रास होईल, कारण तुम्हाला ते येणारच नाही। या सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत, लेट अस स्टार्ट। सगळ्यात पहिल्या त्या इंट्रोडक्शनमध्ये खूप बेसिक दिले की आपल्याला केमिकल्स आपल्या बॉडीमध्ये वगैरे कुठे कुठे पाहायला मिळतात, जसे की DNA आहे वगैरे वगैरे वगैरे। सो त्याच्यामधून कुठलाही क्वेश्चन युनिटसाठी किंवा सेमिस्टरसाठी बनू शकत नाही। नेक्स्ट आहे आपण मॉलिक्युल्सचं स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन कसं करतो हे तुम्हाला येईल, पण इतकं बेसिक नाही येणार, कोणतं येऊ शकतं हे मी तुम्हाला याच चॅप्टरमध्ये सांगेन। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कंडेन्स्ड फॉर्म्युला कसं लिहितो आपण, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। खूप मोठा फॉर्म्युला असेल तर आपण प्रत्येक वेळेस लिहित नाही, बसत C2H6 असं आपण लिहू शकतो, ठीक आहे। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लाईन्सच्या फॉर्मॅटमध्ये आपण म्हणजे स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसं दाखवायचं एखाद्या कंपाऊंडचं, ते या ठिकाणी आहे। सो हे खूप बेसिक आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीने जो शेवटचा आपला प्रश्न आहे युनिट टेस्टमध्ये 4 मार्कांचा, त्याच्यामध्ये असं एखादा चार्ट फिल करायला येऊ शकतो किंवा सेमिस्टरमध्ये पण असं एखादा चार्ट तुम्हाला फिल करायला येऊ शकतो। सो याच्यामध्ये तुम्हाला डॅश फॉर्म्युला पण ड्रॉ करता आला पाहिजे किंवा या ठिकाणी तुम्हाला पेंटेन दिलं जाईल, आता सध्या हा आहे ब्युटेन, या ठिकाणी तुम्हाला ब्युटेन दिलं जाईल आणि तुम्हाला मग ब्युटेनचा डॅश फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे, मग तुम्हाला ब्युटेनचा कंडेन्स्ड फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे, मग त्याच्यानंतर तुम्हाला असं झिगझॅग लाईनमध्ये ब्युटेनला रिप्रेझेंट करायचं आहे। सो अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळे जे बॉक्सेस आहेत किंवा जे कॉलम्स आहेत ते फिल करायला येऊ शकतं। नेसेसरी की फक्त ब्युटेन येईल, इकडे थोडासा मोठा कंपाऊंड पण येऊ शकतो, इथे नॉल येऊ शकतो, ब्युटेनॉल येऊ शकतं, ठीक आहे। सो त्याच्यामध्ये अल्कोहोलचा एक मॉलिक्यूल ॲड होईल। अशा पद्धतीने तुम्हाला टेबल्सच्या फॉर्मॅटमध्ये टेब्युलर फॉर्ममध्ये क्वेश्चन्स येऊ शकतात किंवा डिरेक्टली असं पण येईल की पेंटेनचा डॅश फॉर्म्युला आणि झिगझॅग फॉर्म्युला लिहा किंवा पेंटेनचा कंडेन्स्ड फॉर्म्युला लिहा, हे तुम्हाला एका मार्काला वगैरे येऊ शकतं। आफ्टर दॅट हे जे वेज फॉर्म्युला आहे हे काही जास्त करून ड्रॉ करायला नाही आहेत महाराष्ट्र बोर्डला, सो इफ यू थिंक तुम्ही काय स्किप करावं तर तुम्ही हे स्किप करू शकता। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हा प्रोजेक्शनचा जो काही डायग्रामिक रिप्रेझेंटेशन आहे हे तुम्हाला महाराष्ट्र बोर्डमध्ये नाही विचारला जाणार, पण तुम्हाला नीटला वगैरे विचारला जाऊ शकतं, इव्हन JEEला पण, कुठलं जास्त स्टेबल आहे कुठलं कमी स्टेबल आहे। त्याच्यामुळे तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करत असाल तर हे नक्की करा, पण आता युनिट टेस्टला हे तुम्हाला शक्यतो नाही विचारलं जाणार, कारण ह्याच्यापेक्षा पण जास्त चांगले टॉपिक्स ऑलरेडी आहेत। सो नेक्स्ट आहे सॉ हॉर्स। सो बेसिकली तुम्हाला अगेन रिप्रेझेंटेशनच आहे सेम याच्यावरती, पण तुम्हाला नीट JEE इव्हन CET पण विचारला गेलास तर असा प्रश्न येऊ शकतो की दोन स्ट्रक्चर्स या ठिकाणी बनतात तर कुठला स्ट्रक्चर जास्त स्टेबल आहे, कुठला स्ट्रक्चर जास्त रिॲक्टिव्ह आहे, याचं नाव काय आहे, असं तुम्हाला MCQ फॉर्ममध्ये विचारलं जाईल, पण युनिटसाठी किंवा सेमिस्टरसाठी नाही विचारलं जाणार। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला या ठिकाणी क्लासिफिकेशन पाहायला मिळतं आहे, तर क्लासिफिकेशन लिहा किंवा असं एक फ्लो चार्ट ड्रॉ करा आणि एक्सप्लेन करा, असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की राईट द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा राईट द क्लासिफिकेशन ऑफ सायकलिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड एक्सप्लेन, असं तुम्हाला 1-2 मार्कांसाठी प्रश्न येऊ शकतो। मग तुम्हाला हा फ्लो चार्ट ड्रॉ करावा लागेल, एक थोडक्यात एक्सप्लेन करावा लागेल सायकलिक म्हणजे काय, होमोसायकलिक काय, हेटरोसायकलिक काय, ॲरोमॅटिक काय, बेंझोइक काय, आणि प्रत्येकाचं एक्झाम्पल लिहावं लागेल। सो या सगळ्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला खाली पाहायला मिळते, ही खूप जास्त जास्त आहे, तुम्ही याच्या 1-2 ओळी लिहायच्या आहेत, फक्त डेफिनेशन घ्यायची आहे आणि एखादं एक्झाम्पल पण लक्षात ठेवायचं आहे। आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला ॲलिबॅटिक कंपाऊंडचं एखादं एक्झाम्पल पाहायला मिळते, तर ते लक्षात ठेवायचं आहे ओपन चेनसाठी। सेम फॉर क्लोज्ड चेन किंवा सायकलिक कंपाऊंडसाठी असेल तर अगेन एखादं कुठलंही एक्झाम्पल आणि त्याचं डेफिनेशन लक्षात ठेवू शकता, पण तुम्हाला सायकलिक कंपाऊंड हाच फक्त टॉपिक जर 2 मार्कांसाठी आला तर मात्र तुम्हाला हे पूर्ण लिहावं लागेल, ठीक आहे। पण तुम्हाला याच्यामध्येच क्लासिफिकेशन करा आणि डिफाईन करा किंवा एक्सप्लेन करा, असं आलं तर तुम्ही 1-2 ओळींमध्ये एक्सप्लेन करायचं आहे, कारण खूप सारे पॉईंट्स आहेत ना, सो प्रत्येक 2-2 ओळींमध्ये एक्सप्लेन करायचं आहे आणि खाली एक्झाम्पल लिहायचं आहे। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स। ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे काय आणि याचे 2-3 एक्झाम्पल्स तुम्ही करू शकता, अलॉंग विथ डायग्राम स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन पण करायचं आहे आणि त्याचं नाव पण खाली लिहायचं आहे।
आफ्टर दॅट क्लासिफिकेशन तुम्हाला नावं लिहायला पण येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल थायोफिन दिलं जाईल आणि हे स्ट्रक्चर ड्रॉ करा, पिरिडिन दिलं जाईल आणि स्ट्रक्चर ड्रॉ करा, किंवा स्ट्रक्चर ड्रॉ करून दिलं जाईल याचं नाव लिहा, आयुपॅक नेम लिहा, कॉमन नेम लिहा, असं तुम्हाला येऊ शकतं. सध्या ते आयुपॅक नाही दिलं, सो फक्त कॉमन नेम लिहा असं येईल. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे व्हॉट इज मीन बाय होमोलॉगस सिरीज, हे तुम्हाला 2 मार्कांसाठी वगैरे येऊ शकतं. नेक्स्ट आहे इथे तुम्हाला फॅमिलीचं नाव, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याचं एक्झाम्पल पाहायला मिळते. सो हा चार्ट तुम्हाला मध्ये मध्ये ब्लँक दिला जाईल. फॉर एक्झाम्पल आयसोसायनाइडला ब्लँक आहे, इथे OHला ब्लँक आहे, इथे इथरला ब्लँक आहे, इथे NHला ब्लँक आहे. सो बेसिकली असे तुम्हाला ब्लँक्स दिले जाऊ शकतात आणि हे 2 जे कॉलम्स आहेत हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. कुठले पण यातले 2 ते 3 तुम्हाला एक्झाम्पल्स येऊ शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, या ठिकाणी यांनी एक लिहिलं आहे पण हे तुम्हाला युनिटला वगैरे नाही येणार, सो तुम्ही स्किप करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कॉमन नेम्स आणि आयुपॅक नेम. याच्यावरती 100% क्वेश्चन विचारला जातो. तुम्हाला कुठलाही स्ट्रक्चर दिलं जाईल आणि तुम्हाला त्याचा कॉमन नेम लिहायचा आहे, सोबतच आयुपॅक नेमिंग पण येतं. किंवा ऑलरेडी ॲनिलिन दिलं जाईल आणि तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे, आयुपॅक नेम लिहायचा आहे. किंवा आयुपॅक नेम दिलं जाईल, तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे आणि कॉमन नेम लिहायचं आहे. सो अशा पद्धतीने हे सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला कसेही विचारले जाऊ शकतात. सो आपला शेवटचा प्रश्न आहे युनिटमध्ये 4 मार्कांचा, त्याच्यामध्ये तुम्हाला असेच प्रश्न येऊ शकतात. तुम्हाला 4 स्ट्रक्चर दिले जातील आणि दिले सांगितले सेलकेचा आयुपॅक नेम लिहा, किंवा 4 आयुपॅक नेम दिले जातील आणि सांगितले सेलकेचं स्ट्रक्चर ड्रॉ करा. सो असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. आफ्टर दॅट आयुपॅकचा फॉर्म्युला, जो मी पेपर ऑलरेडी अपलोड केला होता त्याच्यामध्ये पण हा प्रश्न आहे. आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल, नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल, प्लीज चेकआउट करू शकता. त्यासोबतच इतर विषयांचे आणि केमिस्ट्रीच्या इतर लेसन्सचे पण व्हिडिओज मी अपलोड केले आहेत, ज्यामध्ये मी तुम्हाला युनिट टेस्टसाठी काय अभ्यास करावा आणि कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात हे सांगितलेलं आहे. सो होप सो तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील, नसेल पाहिले तर सगळ्याची लिंक मला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आयुपॅकचं फक्त फॉर्म्युला, सॉरी फुल फॉर्म लक्षात ठेवा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आयुपॅक नेमिंग. सो हे फक्त 10 पर्यंत केलं तर पुरेसं आहे, बाकीचं नाही केलं तरी पण चालेल. ठीक आहे, सो मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेनपासून डेकेनपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्हाला 10th पण होतं, 9th पण होतं कदाचित, सो तुम्हाला माहिती असेल, नसेल तर एकदा करून घेऊ शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जेव्हा आपण सपोज या ठिकाणी आपण ब्युटेन घेतलं, तर ब्युटेनमधला जर आपण एक हायड्रोजन रिमूव्ह केला तर ते बनतं ब्युटाईल. तशाच पद्धतीने हे तुम्हाला अल्काईल ग्रुप पाहायला मिळते, हे अल्केन आहेत आणि या ठिकाणी अल्काईल पाहायला मिळते. सो अल्केनमधून जेव्हा आपण एक हायड्रोजनला रिमूव्ह करतो तेव्हा आपल्याला अल्काईल मिळतं. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या ठिकाणी पण तुम्हाला आयसोप्रोपाईल, आयसोब्युटाईल, सेकंडरी ब्युटाईल, टर्शरी ब्युटाईल हे पाहायला मिळतात. प्रत्येकाचं रिप्रेझेंटेशन वेगळं आहे. ठीक आहे, सो या ठिकाणी जे आपलं CH3 आहे, सेकंड कार्बनला अटॅच आहे, दॅट इज आयसोब्युटाईल. पण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपलं जे हे आहे CH3 आहे, म्हणजे मिथाईल ग्रुप जो आहे, तर तो वरती एक आणि खाली एक अशा पद्धतीने अरेंज झाला आहे. सो हा जो कार्बन आहे हा झाला टर्शियरी. ठीक आहे, 3 डिग्री कार्बन झाला आणि त्याच्यामुळे आपण याला म्हणतो टर्शियरी ब्युटाईल. ठीक आहे, सो अशा पद्धतीने प्रत्येकाचं नाव त्याच्या रिप्रेझेंटेशननुसार किंवा स्ट्रक्चरनुसार बदलतं. आता तुम्हाला सांगितलं जाईल एखादं कुठलंही स्ट्रक्चर दिलं आहे आणि सांगितलं जाईल की याचा आयुपॅक नेम लिहा. सो काहीतरी रुल्स असतील ना, तुम्हाला कसं करणार आयुपॅक नेम कसं लिहायचं, तर त्यासाठी हे रुल्स आहेत. हे रुल्स तुम्हाला ॲज सच लिहायला नाही विचारले जात, पण तुम्ही जेव्हा नेमिंग करणार आयुपॅक नेमिंग तेव्हा तुम्हाला हे रुल्सच्याच आधारे नेमिंग करायचं आहे. दॅट्स वाय हे रुल्स इम्पॉर्टंट आहेत. हे तुमच्यावरती आहे तुम्ही कसं लक्षात ठेवता, कारण तुम्हाला ॲज सच रुल्स लिहायला नाही येणार, ते डिपेंड्स ऑन यू, कारण तुम्हाला नेमिंग तर करायचंच आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी जसं दिलेलं आहे की एक स्ट्रक्चर फॉर्म्युला दिला जाईल आणि मग त्याचा आयुपॅक नेम लिहा, तर असं पण तुम्हाला टेबल दिला जाऊ शकतो. हे मधला नाही देणार शक्यतो, पण हा आणि हा टेबल दिला जाऊ शकतो आयुपॅक नेम आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युलाचा. किंवा तुम्हाला सरळ असे डायग्राम्स किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला दिला जाईल आणि तुम्हाला डायरेक्टली नाव लिहा, आयुपॅक नेम लिहा, असं पण येऊ शकतं. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्ही टेक्स्टबुकमध्ये जे काही आपल्याला दिलेले स्ट्रक्चर्स आहेत त्याचा अभ्यास केला तरी पण पुरेसा आहे. शक्यतो 11th स्टँडर्डला टेक्स्टबुकच्या बाहेरचं नाही काही विचारलं जात, सो फक्त टेक्स्टबुकमधले स्ट्रक्चर्स केले तरी पण इनफ आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता सिम्पल जे मोनोसायक्लिक आहेत, म्हणजे एक सायकल असणारे किंवा सर्क्युलर, आय मीन सायक्लिक एकच स्ट्रक्चर असणारे, खूप सारे स्ट्रक्चर अटॅच नाही आहे त्याला. ठीक आहे, सो बेसिकली एकच सायक्लिक स्ट्रक्चर असणारे जे काही कंपाऊंड्स आहेत, जसे की फॉर एक्झाम्पल सायक्लोप्रोपेन आहे, सायक्लोपेंटेन आहे, सायक्लोहेक्झिन आहे, तर बेसिकली हे काही स्ट्रक्चर्स तुम्ही लक्षात ठेवू शकता, कारण याचं पण नेमिंग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. जर पेपर खूपच अवघड करायचं असेल तर असं काही स्ट्रक्चर पण तुम्हाला दिलं जाऊ शकतं आणि याचं मग आयुपॅक तुम्हाला लिहावं लागेल. आयुपॅक इज व्हेरी इझी जर तुम्ही काही रुल्स फॉलो केले तर. तुम्हाला हे टेबलमध्ये विचारलं नाही जाणार, पण तुम्हाला स्वतःला माहिती पाहिजे आयुपॅक नेमिंग करण्यासाठी की COOH असेल तर आपण त्यासाठी सफिक्स आणि प्रिफिक्स काय लावणार आहोत.
आता सफिक्स कधी लावायचं आणि प्रिफिक्स कधी लावायचं याचे पण रूल्स ऑलरेडी सांगितलेले आहेत आयुपॅकमध्ये इथेच, सो तुम्ही ते प्लीज चेकआउट करा जेणेकरून तुम्हाला नक्की सफिक्स यूज करायचं आहे की नक्की प्रिफिक्स यूज करायचं आहे हे पण कळेल. आफ्टर दॅट नेक्स्ट, ओके नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला फंक्शनल ग्रुप जे आहेत आपले त्याची प्रायोरिटी सांगितलेली आहे की जर एखाद्या कंपाऊंडमध्ये एकापेक्षा अधिक स्ट्रक्चरल एकापेक्षा अधिक फंक्शनल ग्रुप्स असतील, फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये सी डब्ल्यू एच पण आहे, सी ओ एन एच टू पण आहे, एन एच टू माइन पण आहे, सो बेसिकली असे जर खूप सारे फंक्शनल ग्रुप्स असतील तर नेमकं कुणाला प्रायोरिटी द्यायची, कोण मेन फंक्शनल ग्रुप होणार, सो ते त्यासाठी आहे प्रायोरिटी. हे तुम्हाला लिहायला नाही विचारणार, पण तुम्ही जेव्हा नेमिंग कराल कंपाऊंडचं तेव्हा तुम्हाला याचा आधार घ्यावा लागेल. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रूल्स फॉर नेमिंग मोनो और पॉली फंक्शनल कंपाऊंड. सो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की नेमकं कुणाला प्रायोरिटी द्यायची आहे, कशा पद्धतीने नेमिंग्स करायचे आहेत जर एकापेक्षा अधिक फंक्शनल ग्रुप्स प्रेझेंट असतील तर, सो त्या सगळ्याच्या रूल्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. त्यासोबतच टेक्स्टबुकमध्ये जे काही स्ट्रक्चर्स दिले आहेत त्या प्लस तुम्हाला स्ट्रक्चर्स विचारले जातात एक्झाममध्ये शक्यतो, त्याच्यामुळे प्लीज हे नक्की करून ठेवा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डिसबस्टिट्यूटेड बेन्झिन डेरिव्हेटिव्ह. सो बेसिकली या ठिकाणी तुम्हाला बेन्झिनचे काही डेरिव्हेटिव्ह पाहायला मिळतात, म्हणजे एक बेन्झिन असणार तर किंवा एक सबस्टिट्यूशन असेल तर, दोन असतील तर, तीन सबस्टिट्यूशन असतील तर, म्हणजे या ठिकाणी एक अल्कोहोल ग्रुप आहे, एक हलाइड ग्रुप आहे, या ठिकाणी तीन तीन हलाइड्स आहेत, या ठिकाणी एक एन ओ टू आहे, एक हलाइड आहे, एक अल्कायल म्हणजे सी एच थ्री आहे. सो बेसिकली असे जर असतील तीन तीन चार चार तर मग कुणाला प्रायोरिटी द्यायची. आता या ठिकाणी आधी आपण ब्रोमिन घेणार की आधी आपण सी एच थ्रीला प्रायोरिटी देणार, तर हे सगळं तुम्हाला याच्याच आधारे करणार आहे. सो ही सिरीज तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, त्यासोबतच अजून काही रूल्स आहेत. फॉर एक्झाम्पल जर नेमिंग करत असताना त्या स्ट्रक्चरमध्ये कुठलंही हलाइड येत असेल, लाईक ब्रोमिन आहे, आयोडीन आहे, क्लोरीन आहे, तर शक्यतो आपण त्या हलाइड्सला प्रायोरिटी देतो. जर एकापेक्षा अधिक हलाइड्स येत असतील तर आपण एबीसीडीनुसार त्यांना प्रायोरिटी देतो. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आयझोमेरिझम. सगळ्यात फेवरेट क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट इज मीन्ड बाय आयझोमेरिझम आणि व्हॉट आर द टाइप्स ऑफ आयझोमेरिझम. सो हे तुम्हाला खूपदा विचारलं जाऊ शकतं. सो बेसिकली हा चार्ट आहे आयझोमेरिझमचा, याच्यामध्ये आयझोमेरिझम म्हणजे काय पण सांगितलेलं आहे, प्रत्येक टाईपच्या खाली त्याची डेफिनेशन पण दिलेली आहे. सो तुम्हाला शक्यतो जिओमेट्रिकल आणि ऑप्टिकल नाही विचारलं जाणार, कारण हे नेक्स्ट इयरला आहे, मोस्ट इथे या वर्षी नाही आहे, पण तुम्हाला स्ट्रक्चरल आयझोमेरिझममधले हे सगळे जे टाईप्स आहेत हे येऊ शकतात विथ डेफिनेशन आणि आयडेंटिफाय करण्यासाठी सुद्धा. दोन कंपाऊंड दिले जातील आणि सांगितले जाईल की हे कुठल्या प्रकारचा आयझोमेरिझम आहे, पोझिशन आयझोमेरिझम आहे, चेन आयझोमेरिझम आहे, कुठल्या प्रकारचा आयझोमेरिझम आहे. सो त्यासाठी तुम्हाला आयझोमेरिझमचे प्रत्येकाचे डेफिनेशन माहिती पाहिजे. सो त्यासाठी तुम्हाला या डेफिनेशन्स किंवा हा फक्त चार्ट लक्षात ठेवला तरी पण तुम्ही सगळं काही सॉल्व्ह करू शकता. फक्त खाली दोन दोन एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, जेणेकरून चुकून एक्झाम्पल आला तर तुम्ही त्या एक्झाम्पलच्या आधारे ते एक्सप्लेन करू शकता. सो अगेन तुम्ही हे चार्टमधलंच पाहू शकता टाईप्स ऑफ आयझोमेरिझममध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्हाला बॉन्ड ब्रेकिंग आणि प्रोडक्ट कसं बनतं, रिॲक्टंटपासून कशी रिॲक्शन होते हे सगळं पाहायला मिळतं, इंटरमिडिएट्स काय असतं. सो हे तुम्हाला ॲट सच क्वेश्चनमध्ये नाही येणार, पण तुमचं जर हे व्यवस्थित झालं तर तुम्हाला नेक्स्ट इयरला ऑर्गॅनिक पटकन समजेल. आणि जर तुम्ही हे नाही व्यवस्थित केलं तर तुम्हाला इंटरमिडिएटचा अर्थ काय हे माहिती नसणार, तुम्हाला बॉन्ड फॉर्मिंग काय आहे, बॉन्ड ब्रेकिंग काय आहे हे माहिती नसेल, तर मग तुम्हाला नेक्स्ट जे काही चॅप्टर्स आहेत ऑर्गॅनिकचे ते नाही समजणार. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक्झाममध्ये तुम्हाला शक्यतो याच्यावरती डिरेक्ट कुठलाही क्वेश्चन नाही येऊ शकत, कारण फॉर्म नाही होते क्वेश्चन. नेक्स्ट आहे होमोलॅटिक लिव्हेज आणि हेटेरोलॅटिक लिव्हेजचा डिफरन्स मोस्ट ऑफ द टाइम्स विचारला जातो. सो तुम्ही डिफरन्स लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला फक्त होमोलॅटिक आला दोन मार्कांना तरी पण लिहिता येईल किंवा फक्त हेटेरोलॅटिक आला तरी पण लिहिता येईल. सो बेस्ट आहे दोघांमधला डिफरन्स करून ठेवा आणि जसा कसा प्रश्न येईल त्याप्रमाणे त्याला तुम्ही मोल्ड करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्लीज जेव्हा तुम्ही लिहिणार आहात डिफरन्स तेव्हा हे एक्झाम्पल्स पण देऊ शकता. शॉर्ट नोटमध्ये आल्या तर ओबियसली तुम्ही एक्झाम्पल्स देणार आहातच. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे व्हॉट इज मीन बाय कार्बन कटायन अँड व्हॉट इज मीन बाय कार्बन अनायन. याच्यामध्ये पण डिफरन्स बिटवीन विचारलं जातं किंवा डिरेक्टली तुम्हाला डेफिनेशन एक्सप्लेन शॉर्ट नोटमध्ये पण विचारलं जातं. नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ रिएजंट्स. सो या ठिकाणी इलेक्ट्रोफाईल, न्यूक्लिओफाईल तर बेसिकली असे रिएजंट्स आहेत. सो तुम्हाला या दोघांमधला डिफरन्स विचारला जातो व्हॉट इज मीन बाय म्हणजे डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल. सो बेसिकली तेव्हा तुम्हाला डिफरन्स लिहिता आला पाहिजे आणि जर तुम्ही डिफरन्स केला तर तुम्हाला इंडिव्हिज्युअली शॉर्ट नोट्स पण लिहिता येतील. सो बेस्ट आहे फक्त डिफरन्सचे क्वेश्चन्स करा, तुम्हाला इंडिव्हिज्युअली शॉर्ट नोट्स आरामात लिहिता येतील. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्समध्ये तुम्हाला असं विचारलं जातं की टेम्पररी इफेक्ट्स कुठले आहेत, किंवा एम सी क्यूमध्ये येऊ शकतं की खालीलपैकी टेम्पररी इफेक्ट कुठला आहे, खालीलपैकी परमनंट इफेक्ट कुठला आहे. सो तुम्हाला ते पण माहिती पाहिजे की टेम्पररी काय असतं, परमनंट काय असतं.
नेक्स्ट है इंडक्टिव इफेक्ट वरती दोन मार्क शॉर्ट नोट लिहा असं हो सकते। सो त्याच्यामध्ये तुम्हाला हे जर एवढं पाठभर दिलं हे तुम्हाला छोटंसं कन्साइज करावं लागेल जे की तुम्हाला डायजेस्ट किंवा टार्गेट किंवा तुम्ही जे काही रेफर करत असाल तिथून पाहायला मिळेल, कारण जास्तीत जास्त शॉर्ट नोट ही दोन मार्कांनाच येते। सो तुम्ही तिथून हे आन्सर चेकआउट करू शकता। शॉर्ट नोट लिहिताना ते 3 ते 4 ओळींमध्ये ते एक्सप्लेन करायचं जे काही विचारलं असेल ते, आणि खाली त्याचं एक्झाम्पल पण द्यायचं। आफ्टर जसं की तुम्हाला इथे विचारले की मायनस आय इफेक्ट कशामध्ये जास्त असेल, असे पण प्रश्न तुम्हाला दोन मार्कांसाठी येऊ शकतात। सिमिलरली या ठिकाणी पण विचारलेलं आहे की कुठल्या प्रकारचे इंडक्टिव्ह इफेक्ट आहे, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, म्हणजे प्लस आय इफेक्ट की मायनस आय इफेक्ट। सो ते तुम्हाला असे प्रश्न दोन मार्कांना विचारले जाऊ शकतात। सो यासाठी तुमची थिअरी स्ट्रॉंग असली पाहिजे। थिअरी स्ट्रॉंग असेल तर तुम्ही हे स्वतःहून आरामात करू शकता। नेक्स्ट आहे बेन्झिनचं स्ट्रक्चर ड्रॉ करायला येतं। सो त्याच्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बेसिकली या ठिकाणी तुम्हाला जे पाय बॉन्ड्स आहेत बेन्झिनमध्ये, तर हे म्हणजे इथे आता तुम्हाला पाहायला मिळतात, पण काही स्ट्रक्चर्समध्ये हे उलटे पण पाहायला मिळतात। सो बेसिकली हे जे आहे याला आपण म्हणतो रेझोनन्स, ठीक आहे। सो तुम्हाला रेझोनन्स म्हणजे काय विचारलं जाऊ शकतं, रेझोनन्स दाखवा शो करा असं येऊ शकतं, रेझोनन्स हायब्रिडचे डायग्राम ड्रॉ करा बेन्झिनचे असे प्रश्न येऊ शकतात। सो त्यासाठी तुम्हाला हे फर्स्ट, हे सेकंड आणि हे थर्ड डायग्राम लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे। कारण तुम्हाला एक्झाममध्ये रेझोनन्स हायब्रिड म्हणजे काय, रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स किंवा रेझोनन्स म्हणजे काय असं येऊ शकतं। बाकी तुम्ही ही जी थिअरी रीड केली की बेसिकली रेझोनन्स काय आहे तर तुम्हाला ऑर्गॅनिक अजून चांगल्या पद्धतीने समजेल। आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्हाला असं पण येऊ शकतं की कुठले पण दोन कंपाऊंड्स दिले जातील आणि विचारलं जाईल की यांच्यामध्ये कोण रेझोनेटिंग स्ट्रक्चर जास्त स्ट्रॉंग प्रेफर करेल किंवा कोण नाही प्रेफर करणार। सो त्यासाठी तुम्हाला रेझोनन्स म्हणजे काय आणि त्याच्या मागची नेमकी थिअरी काय आहे हे माहिती असलं पाहिजे। नेक्स्ट आहे रेझोनंटिंग स्ट्रक्चर्स लिहिताना कोणते रूल्स फॉलो केले पाहिजेत, हे तुम्हाला लिहायला नाही विचारले जाणार, पण तुम्हाला स्वतःला माहिती असले पाहिजेत जेव्हा तुम्ही रेझोनेटिंग स्ट्रक्चर ड्रॉ करणार किंवा जेव्हा तुम्ही हे एक्सप्लेन करणार की कुठलं कंपाऊंड रेझोनेटिंग स्ट्रक्चर फॉर्म करू शकतं, त्यासाठी तुम्हाला हे रूल्स माहिती पाहिजेत। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, सो या ठिकाणी कसं विचारले की रेझोनन्स स्टेबिलिटी कोणाची जास्त असेल, असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात। सो तुम्हाला कोणाची स्टेबिलिटी जास्त आहे हे माहिती करण्याआधी रेझोनन्सचे रूल्स काय आहेत हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे। सो दॅट्स वाय तुम्ही त्या रूल्स रीड करायचे आहेत। सेम असे पण क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात, अर्थात दोन मार्कासाठी। नेक्स्ट आहे रेझोनन्स इफेक्ट म्हणजे काय। आता जेव्हा तुम्हाला या ठिकाणी रेझोनन्स इफेक्ट विचारला जाईल तर तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे। पॉझिटिव्ह आर इफेक्टचे दोन एक्झाम्पल्स, निगेटिव्ह आर इफेक्टचे दोन एक्झाम्पल्स, इफ पॉसिबल तुम्हाला हे जे स्ट्रक्चर आहे रेझोनन्सचं तर ते पण ड्रॉ करता आलं पाहिजे, कारण तुम्हाला आर इफेक्ट इन ॲनेलिन किंवा रेझोनन्स इन ॲनेलिन असे पण प्रश्न फक्त डायग्राम बेस पण विचारले जाऊ शकतात। सेम फॉर बेन्झिन अँड सेम फॉर ॲनेलिन। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट। तुम्हाला बघायला मिळते की सगळे इफेक्ट परमनंट होते, पण इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा टेम्पररी आहे, त्याच्यामुळे हा जरासा वेगळा आहे आणि छोटासा आहे, ज्यावरती शक्यतो प्रश्न येणार नाही। पण तुम्हाला असं येऊ शकतं की इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट शो करणारं एखादं स्ट्रक्चर ड्रॉ करा, किंवा एम सी क्यूजमध्ये दिलं जाऊ शकतं की हे असं एखादी रिॲक्शन आहे आणि विचारायचं की याच्यामध्ये कोणता इफेक्ट आहे। सो तुम्हाला ते फाईंड आउट करता आलं पाहिजे। अगेन सिमिलरली हायपर कंजुगेशनवरती प्रश्न विचारले जातात की स्टेबिलिटीमध्ये तुम्हाला विचारलं जातं की कुठलं कंपाऊंड जास्त स्टेबलाइज्ड आहे आणि ते कुठल्या रूलच्या म्हणजे कुठल्या हायपर कंजुगेशनच्या आधारे आहे की कुठल्या इफेक्टच्या आधारे आहे, मग तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागतं हायपर कंजुगेशन, मग हायपर कंजुगेशन म्हणजे काय हे सांगावं लागतं। सो त्यासाठी हे महत्त्वाचं आहे, ज्या ठिकाणी जास्त अल्फा एच असतील ते जास्त स्टेबल असतं, हा एक रूल तुम्ही लक्षात ठेवू शकता। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके, सो या ठिकाणी तुम्हाला जास्त काही एक्झामच्या दृष्टीने जे महत्त्वाचं होतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। फक्त हायपर कंजुगेशनच्यानुसार स्टेबिलिटी ओळखायला येते, कोण जास्त स्टेबल आहे की कोण कमी स्टेबल आहे आणि का हे पण तुम्हाला एक्सप्लेन करायला येतं। दॅट्स वे हा पॅरेग्राफ फर्स्ट महत्त्वाचा आहे। सो इन दिस वे चॅप्टर संपलेला आहे। चॅप्टर खूप मोठा आहे आय नो, बट ही सुरुवात आहे ऑर्गॅनिकची, याच्यापुढे अजून खूप छान छान चॅप्टर्स आहेत। सो बेसिकली ॲज युजल तुम्ही सगळे एम सी क्यूज करणार आहात, कारण एक्झाममध्ये एम सी क्यूज हे टेक्स्टबुकमधलेच येतात। मॅच द पेयर्स सारखे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स पण तुम्ही करू शकता। जर तुम्ही आतापर्यंत सांगितलेले सगळे प्रश्न केलेत तर तुम्हाला मॅच द पेयर्स आरामात सॉल्व्ह करता येईल, एक्स्ट्रा करायची गरज नाही। बाकी तुम्ही बाकीचे काहीच क्वेश्चन्स हे क्वेश्चन्स जे आहेत ट्रू ऑर फॉल्स वगैरे हे जर सांगितले तेवढे टॉपिक जर केले तर हे आपोआप क्लिअर होतील, ठीक आहे। सो एम सी क्यूज मात्र करा, बाकी तुम्ही जे सांगितले टॉपिक्स आहेत तेवढे केले तरी पण पुरेसे आहेत। बाकी तसं पाहिलं तर हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या नेक्स्ट इयरच्या दृष्टीने, पण तुमच्याकडे सध्या वेळ नसेल तर तुम्ही एवढं करू शकता। सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि अजून असं कोणता टॉपिक आहे किंवा कोणता चॅप्टर आहे जो तुम्हाला युनिट टेस्टला किंवा सेमिस्टरला विचारला जाणार आहे पण मी त्याचा व्हिडिओ नाही अपलोड केला आहे, ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, मी त्याच्यावर व्हिडिओ अपलोड करेन। सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ। बाय बाय।